नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा अकॅडमीच्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पुन्हा नवीन मुद्दा तुमच्यासाठी घेऊन आलोय. आजचा मुद्दा आहे इंडिया दॅट इज भारत का भारत अर्थात इंडिया. आता हा मुद्दा आज या ठिकाणी चर्चा करण्याचा विषय या करता आहे की जून 2023 मध्ये पटना, बंगळूर, मुंबई अशा अनेक ठिकाणी बैठकी घेऊन 28 पक्षांनी एकत्र येऊन एक पक्ष तयार केला आणि त्या पार्टीला अलायन्स पार्टी म्हटलं आणि त्या अलायन्स पार्टीला नाव दिलं इंडिया. आणि हे 28 पक्ष एकत्र आल्यानंतर इंडिया नाव दिल्यानंतर 2024 एजेंड्यामध्ये ते इंडिया नावाने इलेक्शन त्या ठिकाणी लढणार होते. आणि ह्या गोष्टीला बीजेपी घाबरला आणि बीजेपीने नंतर असं ठरवलं की जर आपण इंडिया नावच कॅन्सल करून टाकलं तर हे कोणत्या नावाने लढतील, तर त्यासाठी आपण भारत नावाला पुढे करूया आणि इंडिया नावाला मागे करूया आणि एक असं वातावरण तयार करूया की लोकांना असं वाटेल की अरे इंडिया म्हणजे ब्रिटिशांचे गुलाम होते, परंतु भारतामध्ये आपलं एक कल्चर दिसतं, आपली एक संस्कृती दिसते, तर भारत नावाला आपण पुढे आणूया, इंडिया नावाला मागे लुटूया की जेणेकरून ही जी अलायन्स तयार झाली ते त्या ठिकाणी इलेक्शन हरून जातील. आणि यासाठी आपल्याला संपूर्ण आजचा व्हिडिओ या ठिकाणी बघायचा आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि जनरल नॉलेजच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा व्हिडिओ फार महत्वाचा होणार आहे. जनरली कोणाला पण जर तुम्ही विचारलं की इंडिया नाव कोणी दिलं तर काय उत्तर येतं की ब्रिटिशांनी दिलं. हिंदुस्थान नाव कोणी दिलं तर काय उत्तर येतं, मुघलांनी दिलं. परंतु लक्षात ठेवा, ना इंडिया नाव आपल्याला ब्रिटिशांनी दिलंय ना हिंदुस्थान नाव आपल्याला मुघलांनी दिलंय, हे दोघी नावं वेगळ्या ठिकाणावरून आले, त्याची संपूर्ण हिस्ट्री आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा, हे नाव नेमके आले तरी कुठून ते आपल्या या ठिकाणी बघायचंय. तर सप्तसिंधू नावाचा एक प्रदेश होता, त्या ठिकाणून या नावांची उत्पत्ती झालेली आहे. सप्तसिंधू म्हणजे काय, तर एक सिंधू नदी आहे. सिंधू नदीचा उगम जो आहे तो तिब्बत मध्ये, चायनाचा एक प्रदेश आहे तिब्बत, तिथून सप्तसिंधूचा म्हणजे सिंधू नदीचा उगम होतो. तर ही एक सिंधू नदी आहे. त्याच्यानंतर झेलम, त्याच्यानंतर चिनाब, रावी, बियास, सतलज आणि सरस्वती, त्या सात नद्यांचा जो प्रदेश मिळून जो तयार झाला त्याला म्हटला तर सप्तसिंधू. आता सप्तसिंधू प्रदेशाबद्दल फार मोठी एक स्टोरी आहे, ती पण आपल्याला समजणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिले तर आपण हे बघूया की भारत नाव कुठून आलं, मग हिंदुस्थान आणि इंडिया नाव कुठून आलं ते पण आपल्याला या ठिकाणी बघायचंय. तर भारत नाव येण्याच्या दोन स्टोरी आहेत, हिंदुस्थान नाव येण्याची एक वेगळी स्टोरी आहे आणि इंडिया नाव येण्याची एक वेगळी स्टोरी आहे. तर चार स्टोरी आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहेत. कोणत्या कोणत्या नावासाठी, भारत नावाच्या दोन स्टोऱ्या, हिंदुस्थान नावाची एक स्टोरी आणि इंडिया नावाची एक स्टोरी, की नेमकं हे नावं आले तरी कुठून, तर ते संपूर्ण आपल्या या ठिकाणी बघायचंय. तर बघा, राजा सुदास एक राजा होऊन गेले, जे एक आदिवासी जमात होती, ती आदिवासी जमातीचं जे नाव होतं, आदिवासी जमातीचं नाव, ती भारता नावाची जमात होती आणि त्या भारता नावाच्या जमातीचे जे राजा होते ते राजा सुदास होते. नंतर हे आदिवासी पुढे जाऊन युद्ध लढायचे म्हणून यांना क्षत्रिय मानण्यात आलं. तर या ठिकाणी तुम्हाला सिंधू प्रदेश या ठिकाणी दिसतोय, सप्त सिंधू प्रदेश. तर हा संपूर्ण प्रदेश जो आहे तो राजा सुदास यांचा होता. झालं असं की राजा सुदास यांची जी जमात होती भारता, या भारता जमातीच्या विरोधामध्ये 10 जमातींनी युद्ध लढलं, म्हणजे त्यांच्यावर आक्रमण केलं होतं 10 जमातींनी. ज्या 10 जमातींनी आक्रमण केलं त्यांचं नेतृत्व केलं होतं पुरू जमातीने. कोणी केलं होतं, पुरू जमातीने. आणि राजा सुदास यांनी भारता नावाच्या जमातीने ह्या 10 जमातींना हरवून पुढे सप्तसिंधू प्रदेशाला प्रसार करण्याला सुरुवात केली. तर ती संपूर्ण हिस्ट्री आपण या ठिकाणी बघणार आहोत, कारण की भारत हे नाव त्याच ठिकाणी आलंय. आता ही जी संपूर्ण वंशावळ जी ती आपल्या या ठिकाणी बघायची, तर ययाती नावाची वंशावळ या ठिकाणी पुढे पसरलेली आहे. तर पुरू ज्यांनी 10 जमातींसोबत आक्रमण केलं, कोणावर, सुदास, राजा सुदास यांच्यावर, तर यांच्यामध्ये युद्ध झालं. तर एक भारत नावे याची जी हिस्ट्री ती इथून आहे, कारण की राजा सुदास यांची जी जमात होती ती होती भारता आदिवासी जमात होती, म्हणजे त्याच्यावरून भारत नाव पडलं. आणि भारत नाव पडायला अजून एक कारण आहे, राजा भरतवरून. राजा भरत यांची स्टोरी सगळ्यांनाच माहिती आहे, परंतु एक सेकंड स्टोरी जी होती, पुरू आणि सुदास यांच्यामध्ये युद्ध झालं ज्याच्यामुळे सुदास राजा जिंकले. सुदास यांची जी जमात होती आदिवासी जमात, त्यांचं नाव होतं भारता आणि त्याच्यावरून भारत नाव पडलं. त्याच्यानंतर जर ही जमात जर तुम्ही डायनॅस्टी जर पुढे बघितली तर त्याच्यामध्ये तुम्हाला इथं बघा, शंतनूचे 3 पुत्र होते. त्याच्यामध्ये एक होते विचित्रवीरा, भीष्मा आणि चित्रांगदा. त्याच्यानंतर विचित्रवीराला परत 3 मुलं झाले, धृतराष्ट्र, पंडू आणि विदुर. आता इथून तुम्हाला सगळं माहिती आहे, कारण की रामानंद सागरचे महाभारत सगळ्यांनी बघितलेली. त्याच्यानंतर धृतराष्ट्राला 100 पुत्र होते, ज्यांना म्हटलं गेलं कौरव. पंडूचे 5 पुत्र होते, युधिष्ठिर, भीमा, अर्जुना, नकुल आणि सहदेवा. तर अशी ती डायनेस्टी होती आणि या डायनेस्टीमध्ये आपल्याला भारत नावाचा उल्लेख त्या ठिकाणी बघायला मिळतो.
आता ते जे युद्ध होतं म्हणजे महाभारताच्या युद्धाच्या अगोदरचं युद्ध, फार फेमस युद्ध होतं, जे युद्ध इसवी सन पूर्व 7200 शतकामध्ये झालं. इसवी सन पूर्व 7200 शतका म्हणजे किती जुनं युद्ध होतं? महाभारताच्या युद्धाला होऊन झाले 5000 वर्ष, परंतु त्याच्याही अगोदर 2200 वर्ष, महाभारताच्या 2200 वर्ष अगोदर युद्ध झालं होतं, ज्या युद्धाला बॅटल ऑफ टेनकिंग म्हणण्यात आलं, बॅटल ऑफ टेनकिंग म्हणण्यात आलं, किंवा त्याला दाशराज युद्ध देखील म्हटलं होतं. हे युद्ध त्रेतायुगात लढलं गेलं आणि त्याचा जो उल्लेख आहे तो ऋग्वेदामध्ये मंडल 7 मध्ये त्याचा उल्लेख तुम्हाला बघायला मिळतो. आता हे युद्ध जे ना तस्सू जमातीत आणि पुरू जमातीत लढण्यात आलं. तस्सू हे आर्यवंशाचे होते आणि पुरू हे देखील आर्यवंशाचे होते. तस्सू जमातीमध्ये भारता ही जमात होती आणि पुरूंची पण जमात भारतात होती. म्हणजे जर बघितलं जसं कौरव आणि पांडव हे भाऊभाऊ असून एकमेकांमध्ये लढले, तसे हे सुद्धा एकाच जमातीतून येत होते. तस्सू जमातीचं नेतृत्व करत होते राजा सुदास आणि पुरू जमातीचं नेतृत्व करत होते सौवरण. त्याच्यानंतर तस्सू जमातीचे म्हणजे राजा सुदास यांचे युद्ध सल्लागार होते ऋषी वशिष्ठ आणि सौवरण यांचे युद्ध सल्लागार होते ऋषी विश्वामित्रा. आता पुरू यांनी 9 जातींना सोबत घेऊन, त्याच्यामध्ये प्रमुख जाती होत्या अनु द्रुह यदु तुर्ष तुर्वशस आणि पुरू, तर या 5 जमाती झाल्या आणि 5 उपजमाती होत्या, ज्याच्यामध्ये अलिन पक्त भलानस शिव आणि विशाजीन अशा टोटल 10 जमातींनी राजा सुदास यांच्यावर आक्रमण केलं. ज्यांची जमात होती भारता, राजा सुदास यांनी सगळ्यांना पराभूत केलं. ऋषी विश्वामित्र यांच्या साईडचे लोक हारले आणि म्हणून भारता जमातीचा त्या ठिकाणी विजय झाला आणि भारता जमातीचा म्हणजे राजा सुदास पासून ते भारत नाव पुढे त्या ठिकाणी प्रचलित झालं. याचा सुद्धा उल्लेख तुम्हाला वेदांमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आता होतं काय, हे जे दाशराज युद्ध जे होतं हे फार भयानक युद्ध होतं, म्हणजे महाभारताच्या युद्धापेक्षा फार भयानक युद्ध त्या ठिकाणी झालं होतं. आणि याचा जो उल्लेख जो आहे तो तुम्हाला ऋग्वेदाच्या मंडल 7 मध्ये त्याचं मी पेज या ठिकाणी लावलंय. ही PDF मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईल, ती व्यवस्थित रीड करा. जर संस्कृत तुम्हाला वाचता येत असेल तर याच्यामध्ये राजा सुदास आणि त्याच्यानंतर दाशराज युद्धाचा उल्लेख या ठिकाणी झालेला आहे की कशा पद्धतीने 10 जमातींनी राजा सुदास यांच्यावर आक्रमण केलं होतं, राजा सुदास यांनी कशा पद्धतीने पराभूत केलं त्याचा उल्लेख त्या ठिकाणी झालेला आहे. रावी नदीच्या काठावर युद्ध लढण्यात आलं. जर परीक्षेला म्हणजे राज्यसेवा आणि UPSC सारख्या परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला जातो की दाशराज युद्ध कोणत्या नदीच्या काठावर झालं, तर रावी नदीच्या काठावर हे दाशराज युद्ध झालं होतं. आता व्हायचं काय, जेव्हा एखादी राज्य युद्ध जिंकून जायचा तरी तो जिंकल्यानंतर तो त्या ठिकाणी जे हारलेली जमात होती किंवा हारलेला राजा होता त्याच्यावर आपल्या चालीरीती आपलं कल्चर आपल्या देवदेवतांचं सगळं त्याच्यावर थोपून टाकायचा. परंतु राजा सुदास तसे होते. राजा सुदासने काय केलं, एक अश्वमेध यज्ञ केलं. अश्वमेध यज्ञामध्ये काय असायचं, एक पांढऱ्या कलरचा जो घोडा असायचा त्याची पूजाविधी करून एक यज्ञ करून त्याच्या पाठीवर एक झेंडा लावला जायचा, जो झेंडा जिंकलेला राजाचा राहायचा आणि त्या घोड्याला सोडून दिलं जायचं. त्या घोड्याच्या मागे भरपूर मोठे एक सैन्य या राजाचं असायचं. तो घोडा जिथं जिथं जाईल ते संपूर्ण प्रदेश जिंकलेल्या राज्याचा प्रदेश होऊन जाणार. आणि ज्या राजाने त्या घोड्याला अडवलं त्या राजाला यांच्या विरोधामध्ये युद्ध लढा जायचं. म्हणजे घोड्याच्या मागे जे ज्या राजाने घोडा सोडलेला आहे त्यांचं सैन्य सोबत राहायचं, ज्या पण राजाने त्या घोड्याला अडवलं त्यांना युद्ध लढावं लागायचं आणि जो जिंकेल त्याचा तो प्रदेश, असा त्या ठिकाणी नियम असायचा. मग तसंच राजा सुदास यांनी त्या घोड्याला पाठवलं, त्याचा उल्लेख यजुर्वेदामध्ये करण्यात आलेला आहे. राजा सुदास यांनी अश्वमेध यज्ञ केला आणि अश्वमेध यज्ञ केल्यानंतर संपूर्ण प्रदेश सप्तसिंधू प्रदेश त्यांनी जिंकून घेतला. परंतु राजा सुदास यांनी स्वतःच्या चालीरीती दुसऱ्यांवर थोपले नाही, तर त्यांनी काय केलं, जेवढ्या पण जमाती होत्या त्या जमातींमध्ये जे शिकलेले लोक होते त्यांच्यासोबत चर्चा केले आणि चर्चा करून एक वेगळा धर्म स्थापन केला. आणि त्या संपूर्ण धर्माच्या चालीरीती 4 वेदांमध्ये होत्या, ऋग्वेद अथर्वेद यजुर्वेद सामवेद. तर तुम्हाला माहिती आहे की हे वेद कुठून आले, तर हे वेद राजा सुदास यांच्या काळातून आलेले आहेत, आलं लक्षामध्ये. आता पर्शियाच्या लोकांसोबत ज्यावेळेस व्यापारी संबंध आले तर तिथं पर्शियाच्या लोकांचं काय होतं, तर त्यांना सप्तसिंधू हे नाव बोलता यायचं नाही, सप्तसिंधू. तर त्यांच्यामध्ये सहचा उल्लेखच नव्हता, ते सहचा उल्लेख यच करायचे, ह म्हणून करायचे. मग ह्या पर्शियाच्या लोकांना सप्तसिंधू हा शब्दच बोलता येत नव्हता, म्हणून सप्तसिंधूचं पुढे झालं हप्त हिंदू. जर तुमचं तुम्ही जर एक पुस्तक आहे तर त्या पुस्तकामध्ये सप्तसिंधूचा उल्लेख हप्त हिंदू म्हणून केला आहे, तर सप्तसिंधू पासून आला हप्त हिंदू. आणि हप्त हिंदू मध्ये राहणारे जे लोक आहेत ते हिंदू लोक, आणि हिंदू लोकांचा प्रदेश म्हणजे हिंदुस्तान, हिंदुस्तान. तर असं ते हिंदुस्तान नाव त्या ठिकाणी आलं, याचा अर्थ हिंदुस्थानात मुघलांनी दिलेलं नाही. त्याच्यानंतर पुढे आपला ग्रीक लोकांसोबत संपर्क आला. आता ग्रीक लोक म्हणजे काय, तर राजा सिकंदर जो होता
राजा अलेक्झांडर तर हा एक स्वतः ग्रीक होता, तर यांच्या लोकांसोबत ज्यावेळेस आपल्याला संपर्क आला तर आता यांचा एक वेगळा प्रॉब्लेम होता, ते ह पण बोलू शकत नव्हते. तर बघा सप्त सिंधू, सिंधूच पर्शियाच्या लोकांनी, पर्शिया पर्शियाच्या लोकांनी हप्त हिंदू केलं. पर्शियाच्या लोकांनी काय केलं? हप्त हिंदू. आणि या ग्रीक लोकांना ते हिंदू पण बोलता येत नव्हतं, त्यांनी हिंदूचा इंडूस केलं. काय केलं? इंडूस, कारण की त्यांना ह पण बोलता येत नव्हता. बघा यस पर्शियाच्या लोकांना बोलता येत नव्हता म्हणून त्यांनी त्याचं उच्चारण एच केलं, आणि ग्रीक लोकांना एच बोलता येत नव्हतं म्हणून त्यांनी त्याचं उच्चारण काय केलं? आय केलं. तर तिथून तो आला इंडूस शब्द. आता इंडूस शब्दाचं लॅटिन भाषेत रूपांतर झालं. कशामध्ये रूपांतर झालं? लॅटिन भाषेत. आणि त्याचं तयार झालं इंडिया, म्हणजे इंडिया शब्द तिथून आलेला आहे. इंडूस पासून काय तयार झाला? इंडिया. म्हणजे बघा ना इंडिया नाव आपल्याला ब्रिटिशांनी दिलंय, ना हिंदुस्थान नाव आपल्याला मुघलांनी दिलंय. ते नाव कुठं आले? हे अपभ्रंश मधून आलेले आहे. फक्त ब्रिटिश आणि मुघलांनी यांचा वापर केलाय. म्हणजे ब्रिटिशांनी कोणत्या शब्दाचा वापर केला? इंडिया शब्दाचा वापर केला. मुघलांनी कोणत्या शब्दाचा वापर केला? हिंदुस्थान शब्दाचा वापर केला. त्याच्यानंतर एक ग्रीक राजा होऊन गेला, सगळ्यांना माहिती आहे. आता या ठिकाणी बघा भारत आणि इंडिया हे दोघे शब्द आपल्याला, इंडिया जो शब्द आहे तो ब्रिटिशांनी मुळीच दिलेला नाहीये, तर हे सगळे अपभ्रंश म्हणून त्या ठिकाणी आलेले. आता बघा एक ग्रीक राजा होऊन गेला होता तर अलेक्झांडर, तर अलेक्झांडरने इंडू शब्दाचा जास्त वापर केला आणि तिथून पुढं लॅटिन भाषेत रूपांतर त्याचं इंडिया आलं. आता भारत हे नाव कुठून आलं त्याची आपण पहिली स्टोरी बघितली. आता आपल्याला भारत नाव हे कुठून, दुसरी स्टोरी याच्या आपल्याला याची बघायची. तर दुसरी स्टोरी आहे राजा भरत यांची. तर राजा भरत यांनी फार मोठं साम्राज्य उभं केलं होतं, सप्त सिंधूपेक्षा सुद्धा मोठं साम्राज्य राजा भरत यांनी उभं केलं होतं. आणि त्यांच्या संपूर्ण साम्राज्याला भारतवर्ष म्हटलायचं. काय म्हटलायचं? भारतवर्ष म्हटलायचं. बघा व्हिडिओ फार मोठा होणार आहे परंतु याच्यात तुम्हाला फार डिटेल फॅक्ट तुम्हाला माहिती पडणार आहे. आणि राजा भरत यांचा जो प्रदेश होता तो बघा केवढा प्रदेश होता, ज्याच्यामध्ये भारत तर होताच होता परंतु अफगाणिस्तान, पाकिस्तान, तिब्बत, नेपाळ, भूटान, बांगलादेश, ब्रह्मदेश एवढ्या मोठ्या संपूर्ण प्रदेशाला भारतवर्ष म्हटलायचं, जो की राजा भरत यांचा तो प्रदेश होता. तर राजा भरत यांच्यापासून सुद्धा आपल्याला देशाला भारत हे नाव आलेलं आहे. त्या दोन स्टोऱ्या आल्या आपल्या. एक राजा सुदास यांची जमात होती भारत नावाची, तिथून एक भारत नाव आलंय, आणि राजा भरत पासून नाव भारत आलंय. तर दोन स्टोरी आपल्याला भारत नावाच्या भेटल्या. त्याच्यानंतर हिंदुस्थानची एक वेगळी स्टोरी भेटली, आणि इंडिया नाव कुठून आलं ते पण आपण एक स्टोरी या ठिकाणी बघितली. आज आपण या स्टोरीवर काय एवढं विचार करतोय ते पण आपल्याला बघणं गरजेचं आहे. अलेक्झांडर जो एक ग्रीक राजा होऊन गेला, ज्याला आपण सिकंदर पण म्हणतो, त्याला अलेक्झांडर द ग्रेट, सिकंदर, मेगास, अलेक्झांड्रोस असं सुद्धा नाव त्यांच्या देण्यात आलेलं आहे. एक आख्यायिका तर अशी पण होती, तर राजा जो अलेक्झांडर जो आहे तो त्यांचा जो ग्रीक लोकांचा जो देव आहे ज्यूस त्याचाच मुलगा आहे अशी देखील त्या ठिकाणी आख्यायिका होती. तर अलेक्झांडरने इंडूस शब्दाचा जास्त वापर केला आणि त्यांचं रूपांतर लॅटिन भाषेत इंडिया असं त्या ठिकाणी झालं. फक्त विविध लोकांनी येऊन यांचा फक्त उच्चारांचा वापर त्या ठिकाणी करून घेतलेला आहे. आता मुघलकालीन मध्ये पण यांनी हिंदुस्थानी शब्दाचा वापर जास्त केला. आता बाबर जो आहे ना तो मुघलांचा म्हणजे संस्थापक मानला होतो. बाबर भारतामध्ये आला 1526 मध्ये, पानिपतचं युद्ध झालं, जे की इब्राहिम लोधी सोबत त्यांनी हे युद्ध लढलं होतं. आणि मग इथून पुढे हिंदुस्थान हे नाव जास्त प्रमाणात प्रसिद्ध झालं, परंतु त्यांनी देखील हिंदुस्थान नाव देण्यात आलेलं नाही. पूर्ण बाबरचे वंशज मी इथे दिले. बाबरचा मुलगा हुमायू, हुमायूचा मुलगा अकबर, अकबरचा मुलगा जहांगीर, जहांगीरचा मुलगा शहाजहान, शहाजहानचा मुलगा औरंगजेब, अशी पूर्ण वंशावळ मी या ठिकाणी दिली. आणि वंशावळ बाबर पासून ही वंशावळ डायरेक्ट थांबते बहादूरशाह जफर द्वितीयवर 1857 युद्धामध्ये. पूर्ण हिस्ट्री यांची त्या ठिकाणी दिली आहे, त्या इतिहास नंतर तुम्ही कधी वाचून घ्या. आता ब्रिटिश काळामध्ये भारताने भारताचं नाव जास्त भारत न वापरण्या इंडिया वापरण्यात आलं, कारण की ब्रिटिशांचं साम्राज्य आपल्यावर होतं. ब्रिटिश आपल्याकडे आले 1600 शतकामध्ये. आता बघा ज्यावेळेस 9 डिसेंबर 1946 जेव्हा संविधान सभेची पहिली बैठक बसली ना, तर पहिल्या बैठकीमध्ये मोहम्मद अली जिन्नाचा जो पक्ष होता मुस्लिम लीग, त्यांनी बहिष्कार टाकले, ते आलेच नाही. त्यांचं काय म्हणणं होतं की हिंदुस्थान आणि पाकिस्तान दोन देश सेपरेट करून टाका, आम्हाला एकत्र राहायचं नाही. आता ते बैठकीला आले नाही म्हटल्यानंतर काय झालं, हिंदुस्थान पाकिस्तान दोन देश सेपरेट झाले. आणि सेपरेट झाल्यानंतर मोहम्मद अली जिन्नाचं काय म्हणणं होतं की दोन नवीन देशांचा निर्माण झालेला आहे म्हणून एकाचं नाव ठेवा पाकिस्तान, एकाचं नाव ठेवा हिंदुस्थान. परंतु भारताचं म्हणणं काय होतं, दोन नवीन देशांचा जन्म नाही झालाय. आता काय होतं, दोन बाळांचा जन्म झाल्यावर त्यांना नाव देण्यात येणार, पण एक बाप आहे
आणि त्याच्यापासून एक मुलगा वेगळा झालेला आहे. तर बापाचं नाव परत बदललं जात नाही, मुलाचं नाव ठेवलं जातं. तर बाप जो आहे तो आहे भारत म्हणजेच इंडिया, आणि मुलगा जो जन्माला आलाय त्याचं नाव ठेवण्यात आलंय पाकिस्तान. आता या ठिकाणी नावावरून एवढा वाद का होता? तर इंडिया नावाचा एक वेगळा ब्रँड होता, आता इंडिया एक ब्रँड होता. आता मोहम्मद अली जिन्नाच्या डोक्यात एक गोष्ट होती की मला इंडिया नाव घ्यायचंय, म्हणून मोहम्मद अली जिन्नाने काय केलं, इंडिया नावावर कधीच चर्चा नाही केली. कारण की त्याच्या डोक्यात काय होतं की गोष्ट कोणाला माहितीच नाहीये, मी काय करेल पाकिस्तान हिंदुस्थान वेगळं झाल्यानंतर इंडिया नाव युनो मध्ये जाऊन आम्ही घेऊन टाकू. कुठं जाऊन? युनो मध्ये आम्ही जाऊ आणि इंडिया नाव आम्ही कोणाला घेऊन टाकू. म्हणजे पुढे काय झालं असतं, जर इंडिया नाव मोहम्मद अली जिन्नाने घेतलं असतं, त्याचं रजिस्ट्रेशन केलं असतं, तर पाकिस्तान आणि इंडिया हे एकच नाव राहिले असते आणि त्या ठिकाणी इंडिया नाव आपल्याला घेता आलं नसतं. पण झालं काय, इंडिया नाव पंडित जवाहरलाल नेहरूने ऑलरेडी युनो मध्ये जाऊन रजिस्टर करून टाकलं. आणि मोहम्मद अली जिन्नाला कधी कळालं, तर भारत पाकिस्तान वेगळं झाल्यानंतर एक एक्झिबिशन ठेवण्यात आलं होतं आणि त्या एक्झिबिशन प्रमुख पाहुणे मोहम्मद अली जिन्नाला ठेवण्यात आलं होतं. आणि लॉर्ड माउंटबॅटन यांनी एक निमंत्रण पत्रिका तयार केली होती, ज्या निमंत्रण पत्रिकेमध्ये ठेवलं इन्व्हिटेशन दिलं होतं, दिस एक्झिबिशन इज ऑफ डॉमिनन्स ऑफ इंडिया अँड पाकिस्तान. तर त्या ठिकाणी मोहम्मद अली जिन्नाला पहिल्यांदा कळलं की इंडिया नावाचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन यांनी करून टाकलंय आणि मोहम्मद अली जिन्ना एकदम भडकून गेले त्या ठिकाणी. कारण की नाव फार महत्वाचं असं, एक ब्रँड असतो बघा. आता ब्रँड म्हणजे काय तर बघा, इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही, इंडियन एअरफोर्स, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, स्टेट बँक ऑफ इंडिया, तर हा एक ऑलरेडी ब्रँड आहे. नाव मध्ये भरपूर काही ठेवलंय. बघा तुमच्या समोर दोन वस्तू आल्या, एक आलं मेड इन चायना आणि एक आलं मेड इन इंडिया. तुम्ही काय घेणार, मेड इन इंडिया घेणार का मेड इन चायना घेणार? मेड इन चायनाचा कसं आहे, चल तो चांतक नाही तो शांतक. तर ना नावामध्ये एक ब्रँड असतो, म्हणून इंडिया नाव सगळ्यांना घ्यायचं होतं. आज जरी पाकिस्तानने इंडिया नाव आत्मसात केलं ना, इंडिया नाव आपण सोडून दिलं ना, तर पाकिस्तानचा एक ब्रँड तयार होऊन जाईल आणि आपल्याला परत ब्रँड तयार करण्यासाठी हजारो लाखो करोड आपल्याला खर्च करावे लागतील. म्हणून आपण इंडिया नाव त्या ठिकाणी सोडू शकत नाही. आता बघा, हे इंडिया नाव आलं, आता इंडिया नाव तर ठेवलं गेलं होतं, पण त्याला संविधानात नाव कसं प्राप्त आलं? माझी हेडिंग होती हेडिंग होती बघा, इंडिया दॅट इज भारत, आणि खाली होती भारत अर्थात इंडिया. आता त्याची आपण या ठिकाणी चर्चा करूया. बघा आर्टिकल एक काय सांगतं, आर्टिकल एक मध्ये इंडिया नावाचा उल्लेख करण्यात आलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम एक मध्ये सांगितलं होतं की इंडिया दॅट इज भारत. आता याची पण एक थोडी अशी गमतीशीर चर्चा आहे, बघा ती आपण पुढे बघूया. झालं काय, ज्यावेळेस त्या नावावर चर्चा चालू होती त्यावेळेस एच व्ही कामत यांनी सांगितलं की इंडिया नाव ठेवण्यापेक्षा भारत ठेवा, भारतवर्ष ठेवा, हिंदुस्थान ठेवा, भारत भूमी ठेवा. त्याच्यानंतर ही चर्चा यांनी केली. गोविंददास यांचं म्हणणं काय होतं की इंडिया दॅट इज भारत न म्हणता भारत दॅट इज इंडिया म्हणा, म्हणजे भारताचं नाव पुढे ठेवा. आणि त्याला समर्थन केलं कमलदास त्रिपाठी यांनी. तर नावावरून चर्चा चालू होती, परंतु पुढे काय झालं, अनटोल्ड कम्युनिकेशन, म्हणजे लोकांनी ना आपसात समजून घेतलं की भारत आणि इंडिया दोघे एकच आहे, फक्त आपल्याला काय करायचंय, ज्यावेळेस तुम्ही इंग्लिशमध्ये एखादी लेख वाचणार किंवा इंग्लिशमध्ये तुम्हाला लिहायचं असेल तेव्हा काय करायचं, जेव्हा तुम्ही इंग्लिशमध्ये कॉन्स्टिट्यूशन संविधान वाचणार तेव्हा तुम्हाला इथं काय बघायला भेटेल, बघा इंडिया दॅट इज भारत, म्हणजे पहिलं काय नाव आलं इंडिया आणि नंतर नाव कोण झालं भारत. आणि तेच जर संविधान तुम्ही हिंदीमध्ये वाचाल तर इथं भारत अर्थात इंडिया, म्हणजे पहिलं नाव कोण झालं भारताचं आणि दुसरं नाव कोण झालं इंडियाचं, म्हणजे वादच मिटून गेला. बाबांनो तुम्हाला जर इंग्लिशमध्ये बोलायचंय तर पहिले इंडिया लिहा किंवा इंडिया बोला, आणि जर मराठीमध्ये बोलायचं असेल किंवा हिंदीत बोलायचं असेल तर भारत म्हणा. असं अनटोल्ड कम्युनिकेशन झालं आणि लोकांना आपसापसात समजून गेलं की इंडिया आणि भारत दोघे वेगळे नसून दोघे एकच आहे. मग पुढं झालं काय की जेव्हा पण तुम्हाला इंग्लिशमध्ये जर काही लिहायचं असेल तर इंग्लिशमध्ये तुम्हाला इंडिया लिहायचं लिहावं लागतं आणि मराठी किंवा इतर भाषेत लिहायचं असेल किंवा हिंदीत लिहायचं असेल तर तुम्ही भारत लिहिणार, हे न सांगता लोकांना सगळ्यांना समजून गेलं. आतापर्यंत सगळं व्यवस्थित चालू होतं. झालं काय की 2016 मध्ये एका व्यक्तीने एक पीएल दाखल केले. पीएल म्हणजे काय, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन. आणि त्यांनी सांगितलं की आपल्या भारताचं नाव जे आहे ना, म्हणजे इंडियाचे नाव आहे ना, ते कॅन्सल करून टाका आणि फक्त भारत नाव ठेवा. आणि ही पीएल दाखल केल्यानंतर काय झालं की सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश त्यावेळेस होते टी एस ठाकूर. तर टी एस ठाकूर आणि उदय ललित, यूव्ही ललित यांच्या दोघांनी त्या लिटिगेशन दाखल करणाऱ्याला, पीएल दाखल करणाऱ्याला फार झापलं. आणि झापल्यानंतर त्यांचं स्टेटमेंट मी येथे दिलंय. त्यांनी सांगितलं की तुम्हाला काय वाटलं आम्ही इथं काय रिकमशॉट म्हणून बसलेले आहेत का की कोणी पण येणार पीएल दाखल करणार. तर पीएल कशासाठी असते, द पीएल इज फॉर पुअर पीपल. तर गरीब लोकांच्या भवितव्यासाठी, गरीब लोकांच्या हक्कासाठी पीएल दाखल करायची असते. असं नाही कोणी उठलं सुटलं आयरागाऱ्यांना तू काय राहिला आणि पीएल दाखल केली काही त्याला मनात वाटेल ते. तर बरेच वेळेस पीएल दाखल काय करता माहितीये का, फोकसमध्ये येण्यासाठी. तुम्ही जॉली एलएलबी 1 आणि जॉली एलएलबी 2 बघा. जॉली एलएलबी 1 मध्ये आर्ट्स वरती फोकसमध्ये येण्यासाठी पीएल दाखल करतो
आणि जलील बेग 2 मध्ये अक्षय कुमार फोकस मध्ये येण्यासाठी पीएल दाखल करतो, परंतु त्या ठिकाणी न्यायालयाने त्यांना फटकार लगावली पीएल दाखल करण्याला आणि सांगितलं की लोकांचा इंटरेस्ट आहे, लोकांना भारत म्हणू द्या इंडिया म्हणू द्या, हा त्यांच्या मर्जीचा प्रश्न आहे, ह्याच्यात आपण काहीच करू शकत नाही. आणि या गोष्टीला त्यावेळेस या पीएलला विरोध केला होता बीजेपीने, म्हणजे बीजेपीने सुद्धा सांगितलं होतं की भारत आणि इंडिया एकच नाव आहे, आम्ही पीएल दाखल करण्याच्या विरोधात आहोत, आमचं काही या ठिकाणी उद्देश नाही की या ठिकाणी आम्हाला इंडिया नाव कॅन्सल करायचंय. तर यावेळेस त्या पीएलच्या विरोधामध्ये कोणी विरोध केला होता, बीजेपीने विरोध केला होता. आणि आज बीजेपी त्या गोष्टीला समर्थन करते, ती पुढे एकदम इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ते बघा. आता झालं काय, आपण सध्या स्थितीत येऊया. मी ऑलरेडी सांगितलं जून 2023 मध्ये 28 पक्षांची पटना बंगळुरू मुंबई मध्ये एक बैठक बसली आणि 28 पक्षांनी एकत्र येऊन इंडिया नावाची अलायन्स पार्टी स्थापन केली. त्याचा फुल फॉर्म आहे इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायन्स, असं त्याचं नाव आहे आणि त्याचा शॉर्ट फॉर्म तयार होतो इंडिया. आता यांनी इंडिया नाव पाठवलं तर 2024 ची इलेक्शन यांना त्या नावाने लढायची. आता कसं असतं, नावात भरपूर काय असतं. बघा आज बघा, शिवसेना नाव घेण्यासाठी किती वाद सुरू झाला, कारण की ज्याने शिवसेना नाव घेऊन इलेक्शन लढलं तो जिंकून येणार आहे, ज्याने सोडलं तो हारणार आहे. तसं नावात भरपूर काही असतं. तर इंडिया नावामध्ये एक इमोशनल असतात, ज्यावेळेस तुम्ही इंडिया नावाने इलेक्शन लढणार तर लोक इमोशनली मतदान करतील. म्हणून या 28 पक्षांनी काय केलं, एकत्र येऊन इंडिया नावाची एक अलायन्स पार्टी स्थापन केली. याचा धाक वाटायला लागला बीजेपीला. आता बीजेपीने विचार केला की जर इंडिया नावाच्या विरोधात आपण एक असं वातावरण तयार केलं की लोकांना इंडिया नाव घेण्याच्या ऐवजी भारत नाव घेण्यामध्ये अभिमान वाटेल, मग असं वातावरण जर तयार केलं तर यांनी इंडिया नाव जरी घेतलं तरी ते इलेक्शन हारून जातील. मग आपण काय करू, जेवढं हे इंडिया नावचं बाहू करतील तेवढं आपण भारत नावाला मोठं करू, म्हणजे इंडिया नावाला आपण कॅन्सल करून टाकू. मग यांनी काय केलं, बीजेपीवाले पण शांत बसणार नव्हते. मग बीजेपीवाल्यांनी काय केलं, तर 31 ऑगस्ट 2023 ला प्रल्हाद जोशी पार्लियामेंट मिनिस्टर आहे, यांनी एक सूचना जाहीर केली की 18 ते 23 सप्टेंबर 2023 एक विशेष अधिवेशन घेण्यात येईल. आता सगळ्या लोकांना वाटलं विशेष अधिवेशन का बोलवतात, विशेष अधिवेशन का बोलवतात, कारण की स्पेशल सेशन कधी बोलावतं, जेव्हा संपूर्ण देशामध्ये एका विशिष्ट मुद्द्यावर चर्चा करायची असते आणि स्पेशल अधिवेशन बोलायचा अधिकार राष्ट्रपतीला असतो. आणि सगळ्यांच्या डोक्यात एकच गोष्ट चालू होती की विशेष अधिवेशन कशासाठी बोलावण्यात आलं, तर येत आहे वन नेशन वन इलेक्शन यासाठी, म्हणजे संपूर्ण भारतामध्ये एकदाच इलेक्शन. आता होतं काय, आमदारकीच्या खासदारकीच्या निवडणुका वेगवेगळ्या वेळेस होतात, मग खर्च पण वेगवेगळा होतो, लोकांना पैसे पण वेगवेगळ्या वाटावे लागतात, हा संपूर्ण इलेक्शनचा खर्च एकदाच व्हावा म्हणून वन नेशन वन इलेक्शन साठी चर्चा ऑलरेडी सुरू होती, की जेणेकरून तुम्ही जेव्हा इलेक्शनला जाल तेव्हा तुम्ही ऍट अ टाइम आमदार आणि खासदाराला ऍट अ टाइम तुम्ही मतदान करणार, म्हणजे दोनदा इलेक्शन न होता एकदाच होतील आणि इलेक्शनचा जो खर्च जातो तो वाचेल. मग सगळ्या अपक्षवाल्यांना वाटलं की वन नेशन वन इलेक्शन साठी ही स्पेशलायझेशन बोलण्यात येते, परंतु बीजेपीने काय केलं, त्यांना डायव्हर्ट करून ठेवलं, मुद्दा वेगळा दाखवला पण चर्चा वेगळ्यासाठी घेणार होती. मग झालं काय की 31 ऑगस्ट 2023 ला एक स्पेशल अधिवेशन बोलायची चर्चा जाहीर झाली आणि हे स्पेशल अधिवेशन येणार होतं 18 ते 23 सप्टेंबरला, परंतु त्याचे 10 ते 12 दिवस अगोदर G20 परिषद भरणार होती. आता हे जे स्पेशल अधिवेशन जे ना 18 ते 23 सप्टेंबरला जे झालं तर ते 17व्या लोकसभा, आता ही जी लोकसभा जी ती 17वी आहे, तर 17व्या लोकसभेचं 13वं अधिवेशन होतं आणि राज्यसभेचं 261वं अधिवेशन होतं, ज्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा एकत्र येतं स्पेशल सेशनमध्ये आणि एकत्र येऊन मग त्याच्यामध्ये काही मतदान किंवा एखाद्या मुद्द्यावर चर्चा केली जाते. आता हे स्पेशल अधिवेशन होण्याच्या 10-12 दिवस अगोदर जी ट्वेंटी परिषद भरली होती 9 ते 10 सप्टेंबर 2023 ला. आता ही G20 परिषद ज्यावेळेस भरते ना त्यावेळेस ना राष्ट्रपतीकडून प्रमुख पक्षांना निमंत्रण पत्रिका जाते आणि मोठ्या मोठ्या नेत्यांना पण निमंत्रण पत्रिका जाते. तर निमंत्रण पत्रिकेमध्ये काय झालं, तर निमंत्रण पत्रिकेमध्ये राष्ट्रपती त्यावेळेस ज्यावेळेस लेटर जातं त्यावेळेस त्याच्यावर ना असं दिलं असतं, बघा प्रेसिडेंट ऑफ इंडिया असं असतं, परंतु यांनी यावेळेस प्रेसिडेंट ऑफ इंडिया न घेता प्रेसिडेंट ऑफ भारत घेतलं. मग याच्यामुळे अपक्षवाल्यांना थोडी चुणचुण लागली की अरे यांनी भारत का टाकलं, परंतु क्लिअर कळत नव्हतं. माझून काय झालं, ज्यावेळेस G20 परिषदाचं नेतृत्व नरेंद्र मोदी करत होते त्यावेळेस त्यांना त्यांचं इथं पुढं नाव आहे ना इंडिया न ठेवता तिथं नाव त्यांनी काय ठेवलं, भारत ठेवलं.
मग त्यावेळेचा पक्षवाल्यांना कळलं, अरे हे इंडिया नाव ना कॅन्सल करायच्या मागे बरं, आणि का कॅन्सल करतायत, कारण की इंडिया नावाची पार्टी आपण तयार केली, इंडिया नावाची अलायन्स आपण तयार केली, आणि म्हणून हे इंडिया नाव कॅन्सल करून पुढे भारत नाव आणणार आहे हे अपक्षवाल्यांना कळलं. पण अपक्षवाले शांत बसतील काय नावावर नाही. आता सगळ्यात पहिले मुद्दा हा आहे की इंडिया नावचं कॅन्सल होऊन भारत होऊ शकतं का, आणि जर होणार तर याचा काय काय परिणाम आपल्यावर होईल ते पण आपल्याला बघणं गरजेचं आहे. फार बारकाईने बघा, एकदम महत्वाचा मुद्दा आहे. तर बघा, सगळ्यात पहिले तर इंडिया नाव कॅन्सल होऊ शकतं आणि इंडियाचं फक्त भारत नाव होऊ शकतं, कॅन्सल होऊ शकतं. पण त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, घटना दुरुस्ती. आता घटना दुरुस्ती दोन प्रकारे केली जाते, एक लवचिकता आणि ताठरता. लवचिकता म्हणजे फार इझिली होऊन जातो चेंज, पण ताठरता म्हणजे फार जटिल प्रक्रिया फॉलो करून चेंज करावं लागतं. तर इंडियाचं नाव कॅन्सल करण्यासाठी आणि इंडिया न म्हणता फक्त भारत म्हणण्यासाठी आपल्याला ताठरत्या प्रक्रियेनुसार, जी की संविधानाच्या कलम 368 नुसार, ही कलम आपण दक्षिण आफ्रिकेकडून घेतलेली. कोणाकडून? दक्षिण आफ्रिका. परीक्षेला हे विचारलं जातं की 368 कलम कोणत्या देशाकडून घेण्यात आली आहे, तर दक्षिण आफ्रिकेकडून 368 कलम आपण घेण्यात आली, जी की काय सांगते आपल्याला, घटना दुरुस्ती. आता लवचिकता आणि ताठरतामध्ये काय, तर लवचिकतेमध्ये काय होतं, समजा 100 लोक आहेत आणि एखाद्या गोष्टीवर चर्चा चालू आहे, तर 51 मतं ज्याला पडली तर त्याचं विधेयक ते पारित होऊन जाणार. म्हणजे 100 पैकी फक्त किती मतं घ्यावी लागतील, 51. पण हे झालं लवचिकता. ताटरतेमध्ये तसं नाही आहे, ताटरतेमध्ये विशेष बहुमत लागतं, विशेष बहुमत प्राप्त झाल्याशिवाय विधेयक पारित होत नाही. विशेष बहुमत होतं 2/3 म्हणजे 66%, म्हणजे 100 पैकी 66 लोकांचं बहुमत आपल्याला लागेल. विशेष बहुमत घेणं एवढं सोपं नाही, अजून त्याच्यात अजून एक प्रक्रिया असते. तर विशेष बहुमतामध्ये लोकसभेमध्ये 2/3 जे विधेयक पारित झाल्यानंतर, राज्यसभेमध्ये 2/3 विधेयक पारित झाल्यानंतर 50% राज्यांच्या विधानसभामध्ये, 50% राज्यांच्या विधानसभेमध्ये साधारण बहुमताने ते पारित झालं पाहिजे. आता बघा, घटना दुरुस्ती हा एक वेगळा मुद्दा आहे, त्याच्यावर मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल की विधेयक कसं पारित होतं आणि राष्ट्रपती कशी मंजुरी देतात, त्याच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ बनेल. आता व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल, म्हणून मी आता हा विषय तात्पुरता बाजूला ठेवतो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जर इंडिया नाव कॅन्सल करायचं आहे तर आपल्याला ताठरतेनुसार जावं लागेल, जे की एवढं सहज असायची शक्य नाही. आता त्याच्यावर काय खर्च येईल ते बघा. तर नुसतं अलाहाबादचं नाव आपल्याला प्रयागराज करण्यासाठी 300 करोडचा खर्च येऊन गेला होता. आता इंडिया नाव बदलण्यासाठी एक संस्था आहे, त्या संस्थेने, इंटरनॅशनल संस्था आहे, त्यांनी एक एस्टिमेट काढलं की किती खर्च येईल, तर 14,000 करोडचा खर्च येईल, 14,000 करोडचा. पार ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका, मॅपिंगमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये हे नाव बदलण्यात येतील, म्हणून 14,000चा एक एस्टिमेट खर्च त्यांनी त्या ठिकाणी दाखवलेला आहे. बरं, याचा परिणाम काय होईल? आता आपला भारत तर पहिला देश नाही की जो नाव बदलतोय, याच्या अगोदर पण भरपूर देशांनी नाव बदलले. बघा, टर्कीने नाव तुर्की केले, हे जे पहिले नाव आहेत हे जुने नाव आहेत, हे नवीन नाव आहेत. हॉलंडने नेदरलँड, मॅसेडोनियाने नॉर्थ मॅसेडोनिया, सिलोने श्रीलंकेचं जुनं नाव होतं श्रीलंका, सियामचा थायलंड, बर्माचा म्यानमार, पश्चिम पार्शियाचा इराण, आयरिशचा आयर्लंड, साऊदर्न होरेडिशियाचा झिम्बाब्वे, सुएत्रुचा रशिया, कंबोडियाने तर 4 वेळेस नाव बदलले. आता नाव का बदललं होतं ते बघा. जेव्हा एखाद्या देशाला स्वतःची इमेज रिडेव्हलप करायची असते, स्वतःची इमेज चेंज करायची असते, त्यावेळेस ते काय करतात, नाव बदलून टाकतात. फॉर एक्झाम्पल, एक कंपनी आहे, त्या कंपनीने एखादी फ्रॉड केला आणि फ्रॉड केल्यानंतर आता त्याची दुसरी ब्रँच त्यांनी टाकायची, तर ज्या कंपनीने ज्या नावाने फ्रॉड केलाय त्याच नावाने जर दुसऱ्या ठिकाणी ब्रांच टाकली तर लोकांवर त्याच्यावर विश्वास ठेवतील का? नाही. मग ते काय करतात, नाव बदलून कंपनी स्थापन करतात. तसं हे देश काय करतात, स्वतःचं नाव खराब झालं की नाव बदलून टाकायचं, की जेणेकरून इंटरनॅशनल मार्केटमध्ये त्यांची इमेज काय होईल, चांगली होईल. परंतु याच्यामध्ये फायदा कोणाला होता, ज्यांचं नाव खराब झालं त्यांना. पण इंडिया ऑलरेडी ब्रँड आहे, जर आपण इंडिया नाव जर सोडलं आणि जर भारत नाव केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला नुकसान आहे का, की झिम्बाब्वेचे लोक आहे ना भारताला नाही ओळखत, पण झिम्बाब्वेचे लोक इंडियाला ओळखतात. त्याच्यामध्ये जर तुम्ही जर इथं बघितलं, जसं एखादी देश आहे, घाना म्हणून एक देश आहे, किंवा व्हिटिकन सिटी नावाचा एक देश आहे, तर हे जे लोक आहेत ना, हे लोक भारताला नाही ओळखत, हे लोक इंडियाला ओळखतात. आता बघा, जर झिम्बाब्वे मध्ये मेड इन भारत नावाने एखादी प्रोडक्ट गेलं तर ते चालेल का? नाही. पण मेड इन इंडियाने जाऊ द्या, तर ऑलरेडी ब्रँड आहे, तर मेड इन इंडियाचं प्रोडक्ट कोणी पण घेणार. याचा अर्थ आपला जीडीपीवर सुद्धा याचा फरक पडणार. जर इंडिया नाव कॅन्सल केलं आणि सगळ्या ठिकाणी भारत नाव केलं तर आपला जीडीपी सुद्धा घसरणार. आपल्या इन्कम सोर्स मध्ये एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात फरक पडणार. मेड इन भारताचं कोणीही घेणार नाही, याचा अर्थ एक्सपोर्ट काय होऊन जाणार, कमी होऊन जाणार. एवढा मोठा फरक या नावाने आपल्याला पडणार आहे, या नावाने आपल्याला नुकसान त्या ठिकाणी होणार आहे. आता मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं की पाकिस्तानची एकदम
पूर्वीपासून इच्छा होती की आपल्याला इंडिया नाव घ्यायचंय, तर मोहम्मद अलींची जे स्वप्न आहे ते पाकिस्तानचं पहिलेपासून स्वप्न होतं की जे मोहम्मद अलींचं स्वप्न आहे तो इंडिया नाव घ्यायचं. तर पाकिस्तानने भरपूर वेळेस बोलून दाखवलंय की ज्या दिवसाने भारताने इंडिया नाव हे कॅन्सल करून टाकलं त्याच दिवशी आम्ही युनो मध्ये जाऊन इंडिया नावाचं रजिस्ट्रेशन करून टाकणार. आता असं नाही की इंडिया नाव आम्ही कॅन्सल करतोय आम्ही घेतोय असं डायरेक्ट नाही घेत आहेत, तर त्याचं प्रॉपर युनो मध्ये रजिस्ट्रेशन करावं लागतं युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन मध्ये. तर जसं ही चर्चा संपूर्ण ट्विटरवर सुरू झाली तर एक हिस्टरी टीचर आहे आणि संशोधक पण आयशा सिद्दीकी म्हणून त्यांनी एक स्टेटमेंट जाहीर केलं ट्विटरवर. तर त्यांनी काय सांगितलं बघा की अगर इंडिया अपना नाम भारत रख ले तो पाकिस्तान की इंडिया नाम रखने की ख्वाहिश पूरी हो जाएगी, हम तुरंत युनो में जाके इंडिया नाम का रजिस्ट्रेशन कर लेंगे. म्हणजे ऑलरेडी पाकिस्तानचा एक ब्रँड तयार होऊन जाईल, म्हणजे जे पाकिस्तानचा प्रोडक्ट आहे ते मेड इन इंडिया नावाने ते सेल करतील आणि मेड इन इंडिया नावाने तर ऑलरेडी ब्रँड आहे, म्हणजे याचा फायदा कोणाला? पाकिस्तानला. बरं, एवढ्यावर ना हे जे 28 पार्टीचे जे नेते ते शांत बसले का? नाही. तर त्यांनी पण काय सांगितलं केजरीवालने, केजरीवाल भाऊंनी काय सांगितलं की अगर बीजेपी हमारी वजह से इंडिया का नाम बदल कर भारत करेगा तो ऐसा मत करो भाई, वरना हम भी अपनी अलायंस पार्टी का नाम भारत रखेंगे, फिर बदलते रहो अपना नाम. तुम जितनी बार नाम बदलोगे, जितनी बार देश का नाम बदलोगे, वही नाम हम हमारा अलायंस का रख लेंगे, तुम बदलते रहो नाम. तसं धमकी केजरीवालने दिली, बाकीच्या पक्षांनी दिली, बीजेपीच्या तर लक्षात आलं की नाव बदलणं जटिल प्रक्रिया आहे, याच्याने आपल्याला काही फायदा व्हायचा नाही, उलट लोक आपल्यावर नाराज होऊन जातील आणि आपलं जे 2024 मध्ये जे एनएची संभावना आहे ती पुन्हा नष्ट होऊन जाईल. आणि म्हणून बीजेपीने पण याच्यातून काढता पाय घेतला आणि अशा पद्धतीने भारत इंडिया नावाच्या जे चर्चेला त्या ठिकाणी फुलस्टॉप लागला. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ? नेहमीप्रमाणे आपण तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ त्या ठिकाणी घेऊन येत असतो, नवीन नवीन विषय तुमच्यासमोर मांडत असतो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि व्हिडिओ बनवायला फार मेहनत लागते, मला माहिती आहे की मला शेवटपर्यंत कोणी ऐकत नाही, परंतु माझी विनंती आहे की शेवटपर्यंत ऐकत चला, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत.